बातमीपत्रात आपले स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. राज्यात आजपासून किशोरवयीन मुलांच्या कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात. सरकारी ताफ्यातील सर्व गाड्या आता इलेक्ट्रिक होणार, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची घोषणा. आणि मुंबई गोवा क्रूजवरील कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण, क्रूजवरील सर्व 2000 प्रवाशांची होणार कोरोना चाचणी. सविस्तर वृत्त. राज्यात आजपासून किशोरवयीन मुलांना कोरोना प्रतिबंधक लस दिली जात असून या मोहिमे अंतर्गत 15 ते 18 वयोगटातील मुलांना लस दिली जाईल. त्यासाठी राज्यातील सर्व जिल्हा प्रशासनाला योग्य ती खबरदारी तसेच नियोजन आखण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्य सरकारच्या सूचनेनुसार नागपूर जिल्ह्यात सकाळी 10 वाजतापासून 15 ते 18 या वयोगटातील किशोरवयीन मुलांना लस देण्यात येत आहे. त्यासाठी नागपूर ग्रामीणमध्ये 47 तर शहरात 65 लसीकरण केंद्रांवर लसीकरणाची सोय करण्यात आली आहे. नागपूर शहरात कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरणाची मोहीम युद्धपातळीवर राबवली जात असून शहरातील 33 शाळा महाविद्यालयात लसीकरणांची सुविधा करण्यात आली आहे. मात्र लहान मुलांच्या लसीकरणासाठी पालकांची संमती आवश्यक असून यासाठी विचारविनिमय सुरू आहे. नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था मिहान, मनपाची इंदिरा गांधी रुग्णालय गांधीनगर, प्रगती सभागृह दिघोरी, मनपाचे आयसोलेशन हॉस्पिटल जाटतरोडी, डॉक्टर आंबेडकर रुग्णालय कामठी रोड, सच्चिदानंदनगर उद्यान, स्वर्गीय प्रभाकरराव दटके रोगनिदान केंद्र महाल, दीक्षाभूमी, हंसापुरी आयुर्वेदिक दवाखाना, KT नगर प्राथमिक आरोग्य केंद्र, पाचपावली सुतिकागृह व मध्य रेल्वे रुग्णालय या ठिकाणी 15 ते 18 वर्ष वयोगटातील किशोरवयीन मुलं लस घेऊ शकतात. राज्यातील प्रदूषणाला आळा घालण्यासाठी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मोठी घोषणा केली असून राज्याच्या पर्यावरण मंत्रालयाने घेतलेल्या निर्णयानुसार राज्यातील सर्व सरकारी वाहने इलेक्ट्रिक असणार आहेत. 1 जानेवारी पासून हा निर्णय लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. तसं पाहता राज्य सरकारने हा निर्णय यापूर्वीच घेतलेला होता. या निर्णयाची अंमलबजावणी 1 एप्रिल 2022 पासून होणार होती. मात्र 1 एप्रिल ऐवजी आता 1 जानेवारी 2022 पासूनच या निर्णयाची अंमलबजावणी होणार असल्याची घोषणा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत केली. ते म्हणाले की पर्यावरण प्रदूषण रहित करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनबाबतचा निर्णय घेण्यात आला असून स्वच्छ गतिशीलता आणि नागरिकांना प्रोत्साहन देण्यासाठी आमची बांधिलकी कायम ठेवत महाराष्ट्र सरकारने 1 एप्रिल 2022 ऐवजी 1 जानेवारी 2022 पासून सरकारी नागरी स्थानिक संस्था व कॉर्पोरेशनसाठी फक्त इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्याचा किंवा भाड्याने देण्याचा निर्णय लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी निर्णयाला पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचे जाहीर आभार मानले. मुंबई गोवा कॉर्डेलिया क्रूजवर एका क्रू मेंबरला कोरोनाची लागण झाल्यानंतर किमान 2000 प्रवाशांना आडकाठी करण्यात आली असून सर्व प्रवाशांना त्यांच्या कोरोना चाचणीचे अहवाल येईपर्यंत क्रूजवरच राहण्यास अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. मुंबईवरून निघालेली ही शिप गोव्यातील मुरगाव क्रूज टर्मिनलवर उतरली होती. दरम्यान या क्रूजमधील क्रू मेंबरला कोरोनाचा संसर्ग झाला असल्याचं लक्षात येताच क्रूजवरील अधिकारी सर्व 2000 प्रवाशांची चाचणी घेत असून अधिकाऱ्यांनी त्यांच्या चाचणीचे अहवाल येईपर्यंत सर्व प्रवाशांना क्रूजवरच राहण्यास सांगितले आहे. या क्रूज जहाजाच्या चालकांना वास्कोस्थित साळगावकर मेडिकल रिसर्च सेंटर हॉस्पिटलमधून सर्व प्रवाशांच्या COVID-19 चाचणी घेण्यास सांगण्यात आले आहे. दरम्यान कोरोनाचा संसर्ग झालेल्या क्रू मेंबरला आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून मागील 24 तासात 11,877 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. कोरोनाबाधित रुग्णांमध्ये सगळ्यात जास्त रुग्ण मुंबईतले असून केवळ मुंबईत 8,063 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली तर संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनामुळे 9 लोकांचा मृत्यू झाला आहे. राज्यात ओमायक्रॉनचेही 50 नवे रुग्ण सापडले असून यात जास्तीत जास्त रुग्ण पुण्यातील आहे.
महाराष्ट्रात सध्या 42,024 कोरोनाचे ॲक्टिव्ह रुग्ण असून यात मुंबईतील 29,819 केसेसचा समावेश आहे, तर मुंबईत ओमायक्रॉनचा एक नवा रुग्ण आढळला असून पुण्यात मात्र यांची संख्या 36 आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून कोरोनाचे सगळ्यात जास्त रुग्ण मुंबईत असून या वाढत्या संक्रमणाकडे बघता पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबईकरांना घाबरून न जाता कोविड नियमांचं काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले आहे. नागपूर लगत असलेल्या काटोल शहराच्या विकासासाठी 2 जानेवारी रोजी काटोल नगर परिषदेच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पार पडले. या दरम्यान या शहराचाही सामाजिक आर्थिक व शैक्षणिक विकास साधण्याचा आपला प्रयत्न राहणार आहे. तसेच तरुणांच्या हाताला काम यासोबतच शेतकऱ्याचाही विकास झाला पाहिजे या दृष्टीने प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन केंद्रीय महामार्ग वाहतूक परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी दिले. यावेळी विविध विकास कामांमध्ये मुले मुली राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर जातील यासाठी स्विमिंग पूल, शहरात 2 ठिकाणी मोठी मल्टीप्लेक्स थिएटर, प्रत्येक गावात खेळाची मैदाने, शेतकऱ्याच्या विकासासाठी ड्रायपोर्ट सिंधी इत्यादी तयार करण्यात येणार असून काटोल ही नागपूरची सॅटेलाईट सिटी होईल. विजेची समस्या लक्षात घेता भारनियमन होईल, त्यामुळे काटोलात इमारतींवर सोलर पॅनलद्वारे सौर ऊर्जा निर्मिती व्हावी, सांडपाण्यापासून हायड्रोजन निर्मितीचा प्रकल्पही व्हावा, कारण आता गाड्या हायड्रोजनवरच चालणार आहे, असेही ते म्हणाले. नागपूर काटोल रस्त्याचेही आज भूमिपूजन झाले. या रस्त्यात येणाऱ्या सर्व अडचणी दूर करून हा रस्ता पूर्ण करू. या रस्त्यावर 2-3 ठिकाणी उड्डाणपूल होतील, फेटरीजवळ रिंग रोड होईल. या प्रसंगी काटोलचे भाजपा नेते व कृषी सभापती चरणसिंग ठाकूर, खासदार कृपाल तुमाने, आमदार आशिष जयस्वाल, माजी आमदार गिरीश व्यास, सुधाकर कोहळे, अरविंद गजभिये, उकेश चव्हाण व अन्य उपस्थित होते. कोविडच्या काळामध्ये कार्यक्रम घेणं अतिशय अडचणीचं आहे. मी चरण ठाकूर यांना विनंती केली होती की कठीण आहे, खूप अडचणी आहे, तर आपण कार्यक्रम पोस्टपोन करता आला तर पुढे करू. पण त्यांनी सांगितलं की सगळं कामं तयार होऊन आहेत आणि आता जनताही तयार नाही आहे थांबायला, तुम्ही काही करून कार्यक्रम करा. त्यांच्या आग्रहाकरता मी पण येण्याचं ठरवलं. मला आज अतिशय आनंद झाला, कारण या स्विमिंग टँकची जेव्हा निर्मिती करण्याचं चरण ठाकूर यांनी ठरवलं होतं, त्यावेळी मी त्यांना आग्रह केला होता की ऑलिम्पिक स्टँडर्डचाच स्विमिंग टँक झाला पाहिजे, जागतिक दर्जाचे राष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धा इथे होऊ शकल्या पाहिजे, अशा स्टँडर्डचाच आपला स्विमिंग टँक झाला पाहिजे असा आग्रह मी त्यांना केला होता. आणि खरोखर हा स्विमिंग टँक बघितल्यानंतर मला एवढा आनंद झाला की आज ह्या स्विमिंग टँकमुळे आपल्या काटोल तालुक्यातल्या मुला मुलींना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर स्विमिंगमध्ये जाता येईल एवढी चांगली व्यवस्था त्यांनी करून दिली, याबद्दल त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. आत्ताच मला सांगितलं, सीओंनी पण सांगितलं की या ठिकाणी त्यांनी 4 मुलं IIT गेले आहेत. ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आज या ठिकाणी आपल्या इथल्या शेतकरी, शेतमजूर, शोषित पीडित जनतेच्या, गरीब लोकांच्या मुलांना उत्तम शिक्षण देऊन त्यांना जीवनात यशस्वी व्हावं म्हणून मदत करण्याकरता अतिशय सुंदर अशी लायब्ररी त्यांनी निर्माण केली. ज्यांच्या घरामध्ये मुलांना अभ्यास करण्याकरता स्वतंत्र सोय आहे, टेबल लॅम्प आहे, कूलर आहे, AC आहे, त्या मुलांचा प्रश्न वेगळा आहे. पण ज्या मुलांच्या आईवडिलांजवळ पैसे नाही आहे, गरिबी आहे, घरामध्ये अभ्यास करण्याची सोय नाही आहे, लाईटची समस्या आहे, त्या सर्व मुलांना आता अभ्यास करण्याकरता अतिशय उत्कृष्ट अशी पूर्णपणे एअर कूल्ड आणि पुस्तकं असणारी मोठी लायब्ररी, त्याचंही पण आज लोकार्पण झालं. त्याहीबद्दल मी नगराध्यक्ष, उपाध्यक्ष चरणजी, त्याचे सगळे नगरसेवक आणि त्याचबरोबर CO साहेबांना देखील मनापासून अभिनंदन करून खूप खूप शुभेच्छा देतो. मी त्यांना 2 विनंती करणार आहे. एक, या लायब्ररीचं e-लायब्ररीमध्ये रूपांतर करा. आजकाल टेक्नॉलॉजी खूप बदललेली आहे आणि त्यामुळे e-लायब्ररी झाल्याबरोबर आपल्या मुलांना जगात ऍक्सेस मिळणार आहे. वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. बाय. सब
जानना चाहते हैं, मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश। पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities। Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बँक नागपूर। ब्रेक नंतर आपले स्वागत आहे। नागपूर शहरात दिवसेंदिवस कोरोना हातपाय पसरवत असल्याचं दिसून येत असून शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या 400 वरती गेली आहे। नागपुरात नववर्षाच्या पहिल्या दिवशी 54 कोरोना बाधित रुग्ण आढळले होते, मात्र दुसऱ्या दिवशी हीच संख्या 90 वर गेली। वर्षाच्या दुसऱ्या दिवशी सापडलेल्या 90 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 73 रुग्ण नागपुरातील आहेत, तर उर्वरित 9 रुग्ण ग्रामीण व 8 रुग्ण जिल्ह्याबाहेरील आहेत। जिल्ह्यात मागील 24 तासात 5488 नमुन्यांची तपासणी करण्यात आली होती। आता जिल्ह्यात सक्रिय रुग्णांचा आकडा 406 झाला असून 5 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे। जिल्ह्यातील 406 सक्रिय रुग्णांपैकी 355 रुग्ण शहरातील, 35 ग्रामीण भागातील, तर 16 रुग्ण जिल्ह्याबाहेरील आहेत। नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत 4,94,193 कोरोना पॉझिटिव्ह मिळाले असून त्यात शहरातील 3,40,959 पॉझिटिव्ह, ग्रामीण भागातील 1,46,288 पॉझिटिव्ह, तर जिल्ह्याबाहेरील 6,946 पॉझिटिव्ह रुग्णांचा समावेश आहे। आतापर्यंत जिल्ह्यात 4,83,664 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून शहरातील रिकव्हरी रेट 98.87% नोंद करण्यात आला आहे। विशेष म्हणजे नागपूर जिल्ह्यात मागील 2 वर्षात आतापर्यंत 10,122 मृत्यू झाले असून यात शहरातील 5,893 मृतांचा समावेश आहे, तर ग्रामीण भागात 2,604 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे। मागील 2.5 महिन्यांपासून नागपुरातील नाग नदीच्या पात्रात दिसत असलेल्या मगरीला पकडण्यात अखेर वनविभागाला यश आले असून शनिवारी 1 जानेवारीला सायंकाळी या मगरीला पकडण्यासाठी कोल्हापूरवरून वनविभागाचे विशेष पथक आले होते। साधारणतः 4 फुटाच्या या मादा मगरीला पकडण्यासाठी मागील 2.5 महिन्यांपासून वनविभाग व NGO लक्ष ठेवून होते। त्यासाठी कॅमेरे व सापळेही लावण्यात आले होते, मात्र ही मगर काही वनविभागाच्या सापळ्यात अडकत नव्हती। या मगरीला नाग नदीच्या किनाऱ्यावर बघण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी अनेक दिवसपर्यंत पाहायला मिळाली, त्यानंतर या भागाला प्रतिबंधित करण्यात आले। अखेर शनिवारी 1 जानेवारीला कोल्हापूरवरून आलेल्या वनविभागाच्या विशेष पथकाने या मगरीला पकडण्यात यश मिळवले। या पथकाने लावलेल्या 2 पिंजऱ्यांमध्ये कोंबडी ठेवण्यात आली होती। ती कोंबडी खाण्यासाठी मगर नेमकी पिंजऱ्यात आली आणि अलगदपणे जाळ्यात अडकली, मात्र या नदीत 1 पेक्षा जास्त मगर असल्याची चर्चा असल्याने आता वनविभाग दुसऱ्या मगरीच्या शोधात लागला असून पकडण्यात आलेल्या मगरीला सेमिनरी हिल्सवरील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये पाठवण्यात आले आहे। वैद्यकीय तपासणी आणि कायदेशीर सोपस्कारानंतर तिला नैसर्गिक अधिवासात मुक्त केले जाणार असल्याची माहिती वनविभागाच्या सूत्रांनी दिली। सदस्य आहे, काल सुमारे 1 वाजता कोल्हापूरवरून टीम आली व 4 वाजता ती टीम आपल्या इथे आली नागनाल्याच्या स्पॉटवरती, आणि आल्यावरती त्यांनी सहनिशा केली की मगर कुठे दिसली, कशी दिसली, किती मोठी आहे, आम्ही पूर्णपणे त्यांना माहिती दिली आणि त्यांनी 6 ते 8 विषयात तिला ट्रॅप वगैरे लावले। ट्रॅप लावल्यानंतर काल रात्री 2 वाजता सुमारे ती ट्रॅपमध्ये आली व 3:30 तो रेस्क्यू झाला। आणखी मगर असण्याची शक्यता आहे त्याबद्दल? शक्यता नाकारू नाही शकत आपण, शक्यता आहे, पर आतापर्यंत स्पॉट नाही झाली, जसे स्पॉट होईल आणि फॉरेस्ट आता त्यांनाही थांबून ठेवलं आहे टीमला, पुढील निर्देश येतपर्यंत ते टीम थांबणार आहे नागपूरला। भंडाराकडून
तुमसरकडे क्रेटा या चारचाकी वाहनाने जाणाऱ्या दोन व्यापाऱ्यांना मोहाडी शहराबाहेर असलेल्या महिला आर्थिक विकास महामंडळ कार्यालयासमोर पोलिसांनी मारहाण करून गाडीतील रोख 50 लाख रुपये व 13 तोळ्याची सोन्याची चेन लुटल्याचा आरोप व्यापाऱ्यांकडून करण्यात आला आहे. तर पोलिसांनी व्यापाऱ्यांवर त्यांच्या शासकीय कामात अडथळा आणल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 31 डिसेंबरच्या रात्री 10 वाजेच्या सुमारास तुमसर येथील ट्रान्सपोर्ट व्यापारी यासिन छवारे रहिवासी तुमसर व त्याचे सहकारी अविनाश वसंत पटले रहिवासी हासारा तालुका तुमसर हे दोघेही नागपूरवरून भंडारा मार्गे तुमसरकडे जात असताना मोहाडी शहर परिसरात असलेल्या महिला आर्थिक विकास महामंडळ कार्यालयासमोर श्री राणे नावाच्या एका पोलीस अधिकाऱ्याने अचानक मावीम कार्यालयाकडे आपली दुचाकी वळवल्याने व्यावसायिक यासिन छवारे यांनी सदर पोलिसाला गाडी वळवताना इंडिकेटर का दिले नाही असे बोलले. सदर पोलिसाने पोलिसी खाक्या दाखवित व्यापाऱ्यांना शिवीगाळ करीत त्यांना मारहाण केली. त्यात यासिन छवारे यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली तर अविनाश पटले याला किरकोळ दुखापत झाली आहे. एवढेच काय तर पोलिसांनी व्यापाऱ्याच्या चारचाकी वाहनामध्ये असलेले नगदी 50 लाख रुपये व यासिन छवारे यांच्या गळ्यातील 13 तोळ्याची सोन्याची चैन आणि मुद्देमाल हिसकावून घेतल्याचा आरोप पोलीस तक्रारीत करण्यात आला आहे. मेरा नाम यासिन वैद्य छवारे, शिवाजीनगर तुमसर भंडारा जिल्हा रहता हूँ. मैं ट्रांसपोर्ट का मेरा बिजनेस है, मैग्नेट ट्रेडिंग का भी काम है मेरा. मंथ एंडिंग में लोगों के हिसाब करने के लिए जा रहा था भंडारा, उधर से हिसाब से निपटाते वापस आ रहा था. मेरी गाड़ी अपने साइड में थी, अचानक दो लोग आए रॉन्ग साइड से, उन्होंने टर्न मारे, मेरी गाड़ी खड़ी करा स्पीड में, मतलब मर जाऊँगे क्या, इंडिकेटर क्यों नहीं देते. तो उन्होंने गाड़ी छीन कर गाड़ी इधर लाए, हम लोगों को मारे, मेरी चैन निकाले एक सोने की और 50 लाख रुपये कैश थी वो भी लेके भागे और अंदर ले गए जहाँ ये पोलिंग बूथ के पेटियाँ रखी है, वहाँ पर से कुछ लोग आए, इधर से आए 10-10 लोगों ने अविनाश पटले और मेरे को बहुत मारे. रानी पुलिस वाले ने चैन छीना और पैसे निकाला और गालियाँ गुप्तार दिया, किसी को भी ला लो देख लूँगा कर लूँगा, और फुल ड्रिंक किया था. और हम लोगों की जब हम एफ आई आर दिए तो उसको रात में उसका ब्लड टेस्ट नहीं लिया गया, वो फुल दारू पिया था, गंडल रहा था. वहाँ से रानी पुलिस वाले ने वहीं से लेके गया, बैग भी ले गया और चैन तोड़ा मेरी और चाबी छीना करके अंदर भगा इधर इस साइड में. उसके बाद ये पुलिस हाँ पुलिस लोग आए, फिर हमको पुलिस स्टेशन ले गए, फिर हमने रिपोर्ट दर्ज करे. और आमदार साहब आए थे रुके थे 3-4 बजे तक. तो अभी आपके क्या मांगे सरकार से? मेरी मांगे बस वो दोषी को कड़ी से कड़ी कार्रवाई होने को ना, और वो जो पुलिस लोग ये दारू पीकर अगर ऐसे आम जनता को मारेंगे तो हमने कैसा करना. और आपके चैन? हाँ चैन लेकर के, 13 तोले की चैन थी और पैसे लेके 50 लाख रुपये. अशी त्याची आपला ह्या होती, याची सर्व मी आपला तक्रार आपला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गृहमंत्री आणि गृहराज्यमंत्री यांना करणार आहे. आणि जे आता पैशाची ते कशी छडा लावतात हे आता कळणार आहे. परंतु आतापर्यंत जो आपला चित्र दिसत आहे त्या चित्रात ते आपला राणेला फ्री सोडत आहेत का, राणेला काही हाच येऊ नये, राणे सबूत राव याच्यावरून असं वाटते का बाबा तेथी आपला बाकीची बी आपला लोक आपला गुंतलेले आहेत तर त्यांना सर्व माहिती आहे आणि ते लूटमार करण्यासाठी म्हणजे हा पोलीस स्टेशन जो आहे हा जनतेच्या संरक्षणासाठी जनतेचा भक्षक बनून लूटमार करण्याचा एक अड्डा त्यांनी बनवून ठेवलेला आहे. लेकिन एक व्हिडिओ व्हायरल हुआ है पूरे भंडारा जिले में कि आप खुद थाने में प्रशासन को आप गाली वगैरह वीडियो वायरल. हाँ हो सकता है उस समय अपना जब अपना किसी को अपना न्याय नहीं मिलता तो उल्टे सुलटे शब्द अपना निकल सकते हैं, उसमें हम अपना ना नहीं बोलते. लेकिन हम जो अपना बोल रहे थे ये पब्लिक के लिए बोल रहे थे. तो क्या है वीडियो में, मैंने तो देखा नहीं वीडियो, लेकिन वीडियो में आधा पार्ट दिखाया जाता है, पूरा पार्ट नहीं दिखाया जाता कि उसमें पुलिस प्रशासन की भूमिका क्या थी, ये दिखाने को होना है. क्यों ऐसा हुआ है? सरकार भी आपका है, प्रशासन भी आपका है, जनता भी आपका है. ये इसीलिए तो अपना कहना चाहते हैं कि हम प्रशासन में रहने के बाद इनकी ये हिम्मत है तो सामान्य पब्लिक के साथ कितना छल कपट करते होंगे, यानी बहुत से लोगों के घर में घुस के अपना लूटमार करते होंगे, पूरे तालुका को इन्होंने लूट डाले हैं. इसका हम अपना छड़ा लगाएंगे और डीप तक के जाएंगे और लोगों को न्याय दिलाएंगे. पोलीस व व्यापारी दोघांच्याही तक्रारीची मोहाडी पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली असून घटनास्थळातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तसेच इतरही फुटेज व साक्षीदार यांची पडताळणी करून योग्य ती कारवाई केली जाईल असे पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. 31/12/2021 रोजी संध्याकाळ रात्री 10:00 दरम्यान महिला आर्थिक विकास महामंडळ या ठिकाणी जे आपलं
स्ट्रॉंग रूम आहे, पण नगर पंचायत आणि नगर पंचायतच्या निवडणुकीच्या संदर्भात ज्या पेट्या ठेवलेल्या आहेत त्या ठिकाणी कर्तव्यावर असल्याने पोलीस उपनिरीक्षक राणे आणि अविनाश वसंत पटले राहणार हसरा तालुका तुमसर आणि त्यांच्यासोबतचे किसम यांच्यासोबत काहीतरी तक्रारी झालेल्या आहेत, त्या अनुषंगानं पी एस आय राणे यांनी पोलीस स्टेशनला काल तक्रार दिलेली आहे. त्याचप्रमाणे अविनाश वसंत पटले यांनी देखील पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे. दोन्ही तक्रारी रेकॉर्डला घेण्यात आलेल्या आहेत आणि त्या ठिकाणचं जे सी सी टी व्ही फुटेज आहे किंवा इतर जे फुटेज आहे दोन्ही बाजूचे जे साक्षीदार आहेत त्यांच्याकडे पडताळणी करून पुढची योग्य ती कायदेशीर कारवाई करीत आहोत. आता ते पी एस आय राणे आहेत त्यांचं म्हणणं आहे की आमच्या शासकीय कामात अडथळा आणला आणि जे अविनाश वसंत पटले आहे त्यांचं म्हणणं आहे की बाबा आम्ही आमच्या गाडीतून 5 लाख रुपये आणि मित्राचे काहीतरी 45 लाख रुपये आणि गळ्यातली चेन असं ऐवज काढून घेतलेलं आहे आणि मारहाण केलेली आहे अशा स्वरूपाची तक्रार आहे. 50 लाख रुपये हा दोन्ही हा तेच दोन्ही 5 लाख आणि 45 लाख असं एकूण 50 लाखाचे नाही. तो जो आहे ना त्याच्यात तपास चालू आहे, तपासाअंती जे काय निष्पन्न होईल त्याच्याप्रमाणे कारवाई करण्यात येईल. दोघांच्याही तक्रारींचा कॉग्निशन्स घेण्यात आलेला आहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत 2 जानेवारी रोजी जालन्यात नांदेड हडपसर पुणे एक्सप्रेसचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्ह्यातील पहिल्या किसान रेल्वेचाही शुभारंभ करण्यात आला. या किसान रेल्वेच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकऱ्याचा 350 टन कांदा यावेळी आसाममध्ये पाठवण्यात आला. कमी वाहतूक खर्च आणि कमी वेळेत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता शेतीमाल बाहेरील राज्यात पाठवता येणार आहे, त्यामुळे किसान रेल शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे अशी माहिती रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली. जालन्यावरून पुण्यासाठी एक नवीन रेल्वे कोच रेल्वे सुरू करण्यात आलेली आहे. या रेल्वेला एक फर्स्ट क्लास, 2 AC आणि 3 3rd AC अशा प्रकारचे डबे लावण्यात आले असून आज जरी ही रेल्वे जालन्याहून सुटली असेल तरी ही रेल्वे नांदेड टू पुणे अशा प्रकारचा प्रवास राहणार आहे. आज आठवड्यातून 2 दिवस ही रेल्वे चालणार आहे आणि प्रवाशांचा जर प्रतिसाद मिळाला तर पूर्ण आठवडाभर ही रेल्वे सुरू करण्यात येईल. नवीन कोच यामध्ये कोणत्या स्टेशनवर रेल्वे याचा कोच कॅमेरे फायर फायटर अशा प्रकारच्या अद्ययावत सुविधा या रेल्वेमध्ये करण्यात आलेल्या आहेत. नांदेड परभणी जालना औरंगाबादून जवळपास 450 ट्रॅव्हल्स पुण्याला जातात. ट्रॉफिकमुळे 6 ते 7 तास लागतो परंतु यामुळे मराठवाड्यातल्या जनतेची फार मोठी सोय होणार आहे. त्याचबरोबर आम्ही आज किसान रेल्वे सोडली, जालन्यामधून आसामला कांदा पाठवला. आपल्या भागामध्ये 1800 रुपये कांद्याचा भाव आहे परंतु आसाम जोरहाटला 2800 रुपये कांद्याचा भाव आहे. 1 क्विंटलला फक्त 325 ते 350 रुपये भाडं लागतं परंतु 1000 रुपये क्विंटल मागे शेतकऱ्याचा फायदा होतो. या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी आत्मनिर्भर भारतचा एक घोषणा दिली. आत्मनिर्भर भारत आणि आत्मनिर्भर शेतकरी भावा या संकल्पनेतून ही किसान रेल आज जालन्यातून सोडण्यात आली आहे. जेव्हा जेव्हा मागणी होईल तेव्हा तेव्हा अशा प्रकारची रेल्वे जालन्यातून उपलब्ध करून देण्यात येईल किंवा नांदेड परभणी कुठूनही उपलब्ध करून देण्यात येईल. नागपूर मुंबई बुलेट ट्रेन लवकरच प्रस्थापित होणार असून त्यावर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे म्हणाले की या बुलेट ट्रेनचे सर्वेक्षण करण्याचे काम सुरू असून लवकरच राज्य सरकार सोबत चर्चा करणार आहेत. मुंबईपासून नागपूर पर्यंत ही बुलेट ट्रेन आहे, त्या ट्रेनचं सर्वेक्षण करण्याचं काम चालू आहे. कुठं स्टेशन असणार, कोणत्या स्टेशनवर किती वाजता रेल्वे धावणार आणि साधारणतः किती तासामध्ये मुंबईपासून ती नागपूरला पोहोचणार आणि किती जागा लागणार, किती खर्च येणार अशा प्रकारचा अंदाजपत्रक करणं सुरू आहे. प्राथमिक अंदाजानुसार फक्त 38% जागा आम्हाला घ्यावं लागणार आहे. उर्वरित जागा राज्य सरकारजवळ आहे. अद्यापर्यंत राज्य सरकारशी या रस्त्याच्या संदर्भात
शिवसेनेत आग लावण्याचं काम माझं नाही, मी आग लावलेली नाही। शिंदे हे अनुभवी नेते असून मनातली इच्छा ते बोललेले नाहीत, तसेच शिंदे हे सक्षमपणे राज्याचा कारभार चालवू शकतात याचा मला विश्वास आहे, असे मत रावसाहेब दानवे यांनी एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्यावर मांडले। मनातली इच्छा नाही बोलले ते, बरोबर बोलले। पण तुम्ही काल जे म्हटला होता एकनाथ शिंदेकर हा कार्यभार दिल्यानंतर राज्याचा गाडा व्यवस्थित चालू शकेल असं वाटतं का? असं आहे, मी काही सहज नाही बोलतो। उद्धव ठाकरे नंतर शिवसेनेमध्ये नेता कोण, तर विरोधी पक्षाचं काम त्यांनी केलेलं आहे, सक्षम नेतृत्व आहे। शिवसेनेमध्ये आग लावणारचं काम नाही आहे, परंतु एक सक्षम नेतृत्व म्हणून मी त्यांच्याकडे पाहतो आणि शिवसेनेचं नेतृत्व त्यांनी केलेलं आहे। जर साहेब काही काळ जर आदरातून बरे झाले नाही तर अजूनही पुन्हा एकदा सांगतो की एकनाथ शिंदेच हे राज्याचे मुख्यमंत्र्याचा शाप त्यांच्यावर दिला पाहिजे, मी आग लावायचं काम नाही आहे। यावर्षी विदर्भातील प्रमुख पीक म्हणून ओळखला जाणाऱ्या कापसाला काही भागात अवकाळी पावसाने तर काही भागात बोंडअळीच्या प्रादुर्भावाने कापसाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली होती। मात्र यामुळेच कापसाला विक्रमी भाव मिळाला असून अमरावतीत 9,500 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला आहे। कापसाला मिळालेला हा भाव अमरावतीच्या इतिहासातील हा सर्वात चांगला दर ठरला असून हा भाववाढीवर शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त करत आगामी काळात 10,000 वर भाव जाण्याची शक्यता वर्तवली आहे। भारताच्या इतिहासात जेव्हापासून कापूस उत्पादनाला सुरुवात झालेली आहे तेव्हापासून आज पहिल्यांदाच 9,500 रुपये भाव शेतकऱ्याला मिळाला, त्यामुळे यावर्षी शेतकरी हा आनंदी झाला असून शेतकऱ्यांचे दिवस हे सुखावलेले आहेत आणि आम्ही सर्व शेतकरी जो यावर्षी कापूस उत्पादनात जी घट होती ती या भावामुळे ती घट भरून निघाली, त्यामुळे आम्ही सर्व शेतकरी जो भाव मिळाला त्यामुळे सर्व शेतकरी आम्ही सुखी आणि आनंदी आहोत। असाच भविष्यात आम्हाला भाव मिळाला तर शेतकरी हा आनंदी राहील आणि कोणत्याही प्रकारची शेतकऱ्याला माफीची गरज पडणार नाही, अशीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो की दरवर्षी असाच भाव शेतकऱ्याला मिळो आणि शेतकरी आनंदी हो, आम्ही सर्व शेतकरी आनंदी दिसतो। या भाववाढीमुळे सर्व शेतकऱ्यांच्या मनात अशी आशा झालेली आहे की सोयाबीनचं पीक हे म्हणजे कधी होतं कधी नाही होत, परंतु कापूस हा हमखास पिकतो, अशाही नापिकेच्या सालात एकरी 4 ते 5 क्विंटल कापूस पिकला आणि 10,000 रुपये भाव मिळाला, त्यामुळे शेतकऱ्याचा जो उत्पन्नाला जो पैसा लागला आहे त्याच्यापेक्षा त्याला दुप्पट नफा या भाववाढीमुळे मिळाला, त्यामुळे नक्कीच आम्ही सर्व शेतकरी पुढच्या वर्षी कापसाच्या पेऱ्याकडे वळू आणि कापसाचं उत्पन्न वाढवू। खरं तर 9,500 ही एक ऐतिहासिक घटना भारताच्या इतिहासामध्ये घडलेली आहे। आजपर्यंत जवळजवळ 4,000 ते 5,000 इतकाच भाव शेतकऱ्यांना मिळत होता, त्यामुळं उत्पन्न जरी भरपूर काढत असला म्हणजे उत्पादन शेतकऱ्यांना जास्त असलं तरी भावामुळं त्याला उत्पन्न जास्त होत नव्हतं, परंतु यावर्षी जर विचार केला तर उत्पादन कमी झालं पण त्याचं उत्पन्न खऱ्या अर्थानं एवढा भाव मिळाल्यामुळं खर्च वजा जाता त्याला उत्पन्न जास्त या ठिकाणी मिळालेलं आहे, त्यामुळं सर्व शेतकरी या भाववाढीमुळं खुश आहे आणि आनंदी आहे आणि अशा प्रकारचा भाव जर भविष्यात त्याला मिळत राहिला तर कुठल्याही प्रकारचं कर्ज काढण्याची गरज शेतकऱ्यांना पडेल असं मला वाटत नाही आणि जे आत्महत्याचं प्रमाण वाढलेलं आहे शेतकऱ्यांचं तेही अशा भाववाढीमुळं तो खुश होऊन त्याला अशा प्रकारचं पाऊल उचलण्याची गरज भविष्यात कधी पडणार नाही असं मला वाटतं। तर आता VKB मराठी न्यूज मध्ये एवढंच, पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह, बघत राहा VKB न्यूज, नमस्कार।